दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढूमने ज्वेलर्स 47C हिमालय एक्सिलेंस नियर पुलिस चौकी प्रताप नगर नागपुर। हनुमान चालीसा पठणाचा वाद थांबता थांबेला। 14 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती झाले। यावेळी त्यांचा MRI करण्यात आला। दरम्यान शिवसैनिकांनी MRI दाखवण्यावरून गदारोळ केला। यामुळे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याची बोचरी टीका केली आहे। शिवसेनेकडून हॉस्पिटलमध्ये अरेरावी करण्यात आली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेचा अहंकार आलाय, यामुळे जनता त्यांचा अहंकार मोडून काढेल अशी टीका रवी राणा यांनी केली आहे। शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लीलावतीमध्ये गेले आणि लीलावतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं डॉक्टर आमच्या हृदयामध्ये देवदूत आहे, ज्यांनी कोरोनामध्ये अनेकांचे जीव वाचवले, अशा डॉक्टरांसोबत जी ट्रीटमेंट मी पाहिली, ज्या अरवड भाषेमध्ये शिवसैनिक त्यांच्यासोबत बोलले आणि जशा पद्धतीनं त्या डॉक्टरांवर प्रेशर आणण्याचं काम केलं की MRI चे फोटो बाहेर कसे गेले, नवनीत राणाला ऍडमिट कशा झाल्या, काय इलाज केला, मला असं वाटतं ज्या महिलेवर तुम्ही राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये टाकलं, ज्या महिलेला तुम्ही जेलमध्ये टाकलं, हनुमान चालीसा वाचली त्यामुळं, तर मला असं वाटतं की आज हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही तेच अरेरावी, तेच सत्तेचा दुरुपयोग, तोच सत्तेचा आतंक जर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तुम्ही मथून ठेवलेला आहे, तर लक्षात ठेवा हेच डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतात, अनेकांना न्याय देतात आणि त्याच हॉस्पिटलमध्ये जे पेशंट इलाज करतात त्या डॉक्टर एवढा प्रेशर करता, BMC त्या लीलावतीला नोटीस देता, मला असं वाटते सत्तेचा अहंकार या मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला आहे आणि तो अहंकार या पूर्ण महाराष्ट्राची जनता मोडून काढेल हे लक्षात ठेवा। महाराष्ट्र TV 24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती।